आपण आज बनवणार आहे घरच्या घरी कच्ची दाबेली. कच्ची दाबेली कशी बनवायची पहा. त्यासाठी मी इथे पाव घेतले आहेत, उकडलेला बटाटा घेतला आहे, की घरच्या घरी मी शेंगदाणा मसाला शेंगदाणे बनवले आहेत, तुम्ही मार्केटमध्ये पण भेटतात. डाळिंबाचे दाणे घेतलेत मी सोडून, बारीक चिरलेला कांदा, ही चिंचेची चटणी घरीच बनवली आहे, चिंचे चटणी, शेजवान चटणी, लिंबाचा रस, शेव, अमूल बटर. इथं मी त्याच्यामध्ये 3 ते 4 लवंग घेतलेत, 3 ते 4 मिरे, दालचिनीचे 2 तुकडे आणि चक्रफूल घेतलं आहे, जिरे, धने, बडीशेप, हळद, मीठ, कोथिंबीर, हिंग, बारीक चिरलेला एकदम बारीक असं चिरलेला आल्याचे तुकडे घेतलेत, बारीक चिरलेली मिरची आणि इथं मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. आणि तो गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 सुक्या मिरच्या घेणार आहे, दालचिनी तुकडा, चक्री फूल, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, जिरे, धने, बडीशेप. हे आपल्याला थोडस ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचंय. आपल्याला हे दाबेली मसाला बनवायचा आहे. चांगला ब्राऊन कलर आला आहे म्हणजे व्यवस्थित भाजून झाला आहे. 1-2 मिनिटं थोडस थंड करून आपल्याला या मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय, म्हणजे ग्राइंड करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं आपण थंड करून घेऊया. थंड करून मी मिक्सर मध्ये काढून घेतला आहे. आपण आता हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मी व्यवस्थित छानसा मसाला फेटून घेतला आहे, मिक्सर मधून बारीक करून घेतलाय. आपण आता काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हा मसाला तयार आहे. आपण आता साईडला ठेवून देऊया, आपण पुढची प्रोसेस करूया. पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे. आपण इथं तेल घेऊया, 1 चमचाभर आपल्याला तेल घ्यायचंय. तेल थोडं आपण गरम करून घ्यायचंय. तेल आपलं गरम झालंय, याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं मिरची, थोडं वेळ चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. हिंग घालायचंय, हळद. आपण तयार केलेला दाबेली मसाला घालायचाय. थोडीशी चिमूटभर साखर घालायची. मसाला जास्त आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही. आपण आता ह्याच्यामध्ये मेश केलेला बटाटा घालायचा आहे, परतून घ्यायचंय व्यवस्थित. लिंबू पाणी, थोडासा लिंबाचा रस घ्यायचाय. बारीक चिरलेली कोथिंबीर, मी हे जाडसर मॅश करून घेतलं होतं. आता आपण ह्याला ग्राइंडरने व्यवस्थित चांगलं मॅश करून घ्यायचंय. हे पहा, व्यवस्थित चांगलं मॅश झालं आहे. पण आता थोडस अगदी पाणी, 2 ते 3 चमचे पाणी ओतायचंय आणि व्यवस्थित चांगलं 2 ते 3 मिनिट आपलं हे परतून घ्यायचंय. पाणी ओतल्यानंतर जास्त नाही पाणी ओतायचंय, अजून थोडस 1 चमचाभर पाणी ओतो. आपण याच्यामध्ये आता सवीपुरतं मीठ घालायचंय. हे पहा, आपल्या कच्ची दाबेलीचं हे स्टफिंग तयार आहे. आपण आता साईडला काढून घेऊया.
मी तर पावातून कापून घेतले आहेत. आपण आता ह्याला अमूल बटर लावायचे. अशा पद्धतीनं अमूल बटर लावून घ्यायचे. आणि मी पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे. आपण याच्यामध्ये पाव गरम करून घ्यायचे. जास्त गरम नाही करायचे पाव आपल्याला. हे पहा आपले पाव चांगले गरम झालेत. आपण आता साईडला काढून घेऊया. सर्वप्रथम आपण हे टपिंग म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे. सॉरी, आपण आता सर्वप्रथम ह्याला थोडीशी शेजवान चटणी लावून घ्यायची. म्हणजे खूप छान अशी आंबट गोड तिखट अशी चव येते. एका साईडला चिंचेची चटणी म्हणजे चिंचेचा सॉस आहे. हाही घरी तयार केलेला आहे आपण. आता आपण याच्यावरती बटाट्याचं टपिंग म्हणजे बटाट्याची भाजी घालायची. आपण याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, मसाले शेंगदाणे, आणि डाळिंबाचे दाणे. शेव आपण मगाशी मसाला बनवून घेतला तो अगदी थोडासा मसाला आपण आता हे पुन्हा थोडस आमट बटर लावायचंय. आणि गरम करून घ्यायचंय. मस्त असं गरम झालंय. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. मी वरून थोडीशी शेव पेरायची. याच्या खाली पण मी शेजवान चटणी लावून घेतली आहे. ते टोमॅटो सॉस लावलं, सॉरी ह्याची चटणी लावली आहे चिंचेची, थोडा बटाटा, याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, मसाला लावलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, अगदी चिमूटभर मगाशी केलेला मसाला. तर आता हे बंद करायचंय. मी अजून एकदा थोडस आपण बटर घालून गरम करून घ्यायचंय. थोड वेळ 1 ते 2 मिनिटं चांगलं गरम करायचंय. आता पॅन मधून साईडला काढून घेऊया. थोडीशी वरती शेव, अशा पद्धतीनं आपले घरच्या घरी मस्त अशी चविष्ट हॉटेल जैसी कच्ची दाबेली तयार आहे. अवश्य करून पहा. जसे तुम्ही गाड्यावरती हॉटेलमध्ये खाता अशाच पद्धतीने मी घरच्या घरी दाबेली बनवली आहे. तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला खायची इच्छा झाली तर अवश्य तुम्ही करून पहा.